सहसा राष्ट्र घडवली जातात ती वंश धर्म विचारधारा भाषा यामधल्या समानतेवरती पण त्या अर्थानं भारत या सर्व गोष्टी खोट्या ठरवतो इथं हा समानतेचा नियम पूर्णपणे खोटा ठरतो तुम्ही जर पन्नास शंभर किलोमीटर गेलात तर लोक दिसतात वेगळी भाषा वेगळी बोलतात कपडे वेगळे नक्कीच खाणं वेगळं सगळं काही वेगळं असतं पण दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आपण एकच देश आहोत अगदी आपल्यावर जेव्हा वेगळ्या वेगळ्या दोनशे लोकांचं राज्य होतं त्या काळचं वेगळे राज्य करते तरी आपल्याला एकच देश समजलं जायचं केवळ आपण स्वतः नाही इतर सुद्धा आपल्याकडे एक देश म्हणून बघत होते अगदी दोनशे वेगवेगळे राजकीय तुकडे असताना सुद्धा तर ती कोणती गोष्ट आहे जी या देशाला एक ठेवते जे आपल्याकडे बाहेरून बघतात त्यांना वाटत आपण एक अशक्य गोंधळ आहोत पण आपला गोंधळ म्हणजे तुम्ही जर एका निगा राखलेल्या उद्यानाची तुलना जंगलासोबत केलीत तर उद्यानाच्या व्यवस्थेची सवय असलेल्यांना जंगलात हरवल्यासारखं वाटेल पण तुम्ही जर बागेची निगा राखली नाहीत महिन्याभरासाठी तर बाग उरणारच नाही पण जंगल मात्र लाखो वर्ष अस्तित्वात आहेत म्हणून वरवर पाहता आपल्याला जो गोंधळ वाटतो ती प्रत्यक्षात स्वतःचे नियम असलेली एक कणखर संस्था आहे हे समजून न घेता अनेक जण ती मोडून एक नवीन कृत्रिम पातळीवरची व्यवस्था या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जी आपल्यासाठी काम करणार नाही खरं म्हणजे आपल्याला थोडासा गोंधळ आवडतो अजिबातच गोंधळ नसेल तर आपल्याला हरवल्यासारखं वाटतं <laughs> एक देश निर्माण करण्यासाठी मुळात आवश्यक आहे एक भूप्रदेश किंवा भूगोल या मूलभूत गोष्टी आहेत जेव्हा भूगोलाचा विषय येतो आपण जेव्हा या नवभारताची निर्मिती करायला सुरुवात केली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तेव्हा आपण एक सर्वात मूलभूत चूक केली या भूप्रदेशाचे दोन तीन तुकडे करून तीन तुकडे हे समजून न घेता की की हे तुकडे केल्यानं कायमस्वरूपी एका समस्येला तोंड देत राहावं लागेल म्हणजे आता मी काय इथं तुमच्यासमोर राजकीय भाष्य करायला नाही आलो एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस मध्ये काय घडलं यावर महत्वाची गोष्ट ही आहे की हा देश कायमच एक व्यापारी देश राहिलाय राज्यकर्ते आले आणि गेले राजे सम्राट आले आणि गेले पण पण व्यापार मात्र टिकून राहिला आपला देश या धर्तीवरचा सगळ्यात मोठा व्यवसाय होता कोलंबस वास्को दे गामा यांनी साहसी समुद्र सफारी केवळ धाडस म्हणून नाही केल्या ते या पृथ्वीवरील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या शोधात होते आणि कुणीच त्या शेकडो समुद्र सफारींबद्दल बोलत नाही जे मध्येच समुद्रात बुडाले तर ही एक सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती आणि ती तशी राहिली नाही कारण हा एक व्यापारी देश होता हा राजकीय देश नव्हता हा लष्करी देश नव्हता हा एक व्यापारी देश होता पण आपण हे विसरलो आणि देशाचे दोन्ही बाजूंनी तुकडे केले जे आपले हजारो वर्षांचे व्यापाराचे मार्ग होते अनंत काळापासून आपण या मार्गाने व्यापार केला होता आणि आपण ते व्यापारी मार्ग नष्ट करून एक देश निर्माण केला कारण आपण स्वातंत्र्य मिळाल्यामुळे थोडे आंधळे झालो होतो आपण देशाचे तुकडे करून व्यापारी मार्ग नष्ट केले आणि आपल्याला वाटलं या नव्या विचारसरणीमुळे आपण कसं तरी निभावून नेऊ पहिली चाळीस पन्नास वर्ष तर आपण नक्की काय करायला पाहिजे हे लक्षात येण्यात गेली कारण आपल्या लक्षात येईपर्यंत देशाच्या नेतृत्वाच्या हे लक्षात येईपर्यंत की देशाला यशस्वी बनवायला गरज आहे ती यशस्वी राजकारणाची नाही यशस्वी सैन्य दलाची नाही तर यशस्वी व्यवसायांची हे लक्षात येईपर्यंत तीस चाळीस वर्ष निघून गेली तर आता आपण म्हणू शकतो की भारतात आलेलं हे उत्साहाचं वातावरण फक्त mm -hmm. पंचवीस तीस वर्ष जुनं आहे गेल्या तीस वर्षात आपण माझ्या मते खूप चांगली कामगिरी बजावली आहे तुम्हाला काय वाटतं mm -hmm. आपण अधिक चांगलं काम करू शकलो असतो आपण अधिक चांगलं काम करू शकलो असतो असं पोस्टमॉर्टम मध्ये नेहमीच बोललं जातं पण तीस वर्ष आपल्या एवढ्या आकाराच्या आणि गुंतागुंत असलेल्या देशाच्या मानाने आपण उत्तम कामगिरी केली आहे पण काही गोष्टीत आपण अजून गतीनं चाललोय मी म्हटल्याप्रमाणे देशाचं पहिलं परिमाण म्हणजे त्याचा भूभाग किंवा भूगोल दुसरा भाग म्हणजे प्रक्रिया आणि व्यवस्था एखादा देश कसा कार्यरत असावा यासाठी केलेले कायदे आणि यंत्रणा यात आपण अजून संथगतीने चाललोत आणि यामुळेच आपण त्याच व्यवस्था आणि यंत्रणा अजूनही वापरतोय ज्या राज्य करणाऱ्या लोकांनी आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लादल्या होत्या त्यांचा मूलभूत हेतू आपल्याला नियंत्रणाखाली ठेवायचा असा होता अजूनही आपल्याकडे अनेक कायदे आणि आने अनेक प्रक्रिया आणि प्रणाली अशा आहेत ज्या केवळ नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत मानवी कौशल्य आणि बुद्धिमत्ता काम करण्यासाठी नाही आणि त्याहून महत्वाचं म्हणजे भारताचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं बहरण्यासाठी नाही दुर्दैवानं आपण तशा अनेक गोष्टी सुरूच ठेवल्या आहेत हल्लीच आपण ते कसं बदलता येतील याकडे बघतोय आपण या बाबतीत अगदी संथगतीनं चाललोय यासाठी देशानं खूप मोठी किंमत मोजली आहे एका बाजूला आपण जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे पण त्याचवेळी आपल्याकडे जगात सर्वाधिक कुपोषित मुलं आहेत तर आपण दोन्ही बाजूंनी आपली पावलं पुढे आहेत आणि आपण मागे सुद्धा पडलो आहोत आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण आपण नक्कीच संथ गतीनं चाललो आहोत काही ठराविक व्यवस्था आणि प्रणाली ठीक करण्यात ज्यांच्यावर देश चालतोय आणि तिसरी शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जनता जर जनतेच्या मनात आणि हृदयात तुम्ही देशाची उभारणी केली नाही तर खरंच देश राहणार नाही देश ही फक्त एक संकल्पना आहे जेव्हा आपले विचार आणि भावना त्यात ते आण गुंतवतो तेव्हा ती एक सुंदर कल्पना बनते नाहीतर ती एक भयंकर कल्पना होऊन बसते मग तो एखादा देश असू दे किंवा समाजाचा सगळ्यात छोटा घटक म्हणजे कुटुंब असू दे तर उदाहरणार्थ लग्न तसं पाहायला गेलं तर ती केवळ एक कल्पना आहे पण जर तुम्ही तुमचे विचार आणि भावना त्यात गुंतवल्यात पूर्णपणे तर ती एक सुरेख कल्पना बनू शकते अन्यथा ती एक भयंकर कल्पना होऊन बसते प्रश्न हा आहे की मी स्वतःचा किती भाग त्यात गुंतवणार आहे या कल्पनेत राष्ट्राचंही तसंच आहे आपण स्वतःला कितपत गुंतवणार आहोत या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेत त्यानुसार ती एक सुरेख कल्पना किंवा भयंकर संकल्पना बनते आपण यामध्ये थोडी चाल ढकल केलेली आहे कारण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण यावर पुरेस लक्ष दिलं नाही जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक मोठा अभिमान होता भारतीय असण्याचा हळूहळू तो कमी होऊन फिका पडला कारण संकल्पना आपण लोकांच्या मनात आणि हृदयात ठामपणे बिंबवली नाही आपण त्यासाठी पुरेसं काम नाही केलं आपल्याला वाटलं की ते आपोआप घडेल आणि त्यामुळेच लोकांनी त्यांची जात पंथ धर्म वर्ण वंश यासारख्या लहान गोष्टींसोबत स्वतःची ओळख जोडून घेतली म्हणून आपण याबाबत थोडंसं धडपडतोय कारण आपण लोखंड गरम असतानाच त्यावर हातोडा मारला नाही आणि आता लोखंड गार झाल्यावर त्यावर हातोडा मारणं जरा अवघड होऊन बसलंय इतकं की काही लोकांच्या मनात ते कोणत्या देशाचे आहेत त्याविषयी संभ्रम आहे दुर्दैवानं आपण लोकांच्या मनातला संभ्रम तसाच राहू दिलाय मला वाटतं ठीक करायची वेळ आली कारण जरी एक गोष्ट ठीक केली नाही की लोकांना स्पष्टपणे वाटतंय की मी या देशाचा आहे आणि मला प्रगती करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे याचा एक भाग असणं आणि हे घडवणं जर हे सर्वांच्या मनात आणि हृदयात पक्क नाही झालं तर देशाला पुढे घेऊन जाणं अवघड बनेल तर हे तीन पैलू आपण तिन्ही गोष्टी ठीक केल्या पाहिजेत एक गोष्ट म्हणजे देशाच्या सीमा निश्चित करून ठामपणे म्हटलं पाहिजे हे असं आहे थोडीफार देवाणघेवाण होऊ शकते पण भविष्यातील पिढीच्या मनात संभ्रम असू नये की कोणता भाग भारताचा आणि कोणता नाही मी भारतामध्ये असो का भारताबाहेर हे मला स्पष्ट असलं पाहिजे अन्यथा मी कशा माझ्या ऊर्जा आणि भावना एकाग्र करणार आणि कसं देशासाठी कुठलं काम करणार हा संभ्रम जो आपण तसाच ठेवला आहे तो आता दूर करायला हवा देश पुढे घेऊन जाण्यासाठी ठोस पावलं उचलायची असतील तर आणि सर्व कायदे आणि प्रक्रियांबाबत हे फार महत्वाचं आहे की आपण त्या प्रत्येकाकडे नव्यानं बघून तपासायला हवं की या प्रक्रिया स्वतंत्र भारतासाठी आहेत का भारताला गुलामगिरीत ठेवायला आहेत या अर्थानं की एक उदाहरण म्हणून तुमच्यापैकी जे देशाबाहेरचे असतील त्यांना हे समजणार नाही ना। पण आजही सर्वसामान्य जनतेसाठी गुन्हेगार नाही सामान्य जनता अगदी आयासुद्धा मुलांना सांगतात ऐकलं नाहीस तर पोलीस पकडून नेल पोलिसाकडे एक मदत म्हणून पाहिलं जात नाही पोलिसाकडे एक आधार म्हणून पाहिलं जात नाही पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी नसून आपल्यासाठी ती एक भीती आहे याचं कारण ब्रिटिशांचं राज्य असल्यापासून आपली हीच मानसिकता झाली आहे पोलीस आले म्हणजे तुमचा जीव धोक्यात आहे कारण तो नेहमीच तुम्हाला त्रास द्यायला असायचा तर या प्रकारच्या गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत आपण या गोष्टी बदलल्या पाहिजेत की जेव्हा आपण एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा सरकारी अधिकाऱ्याला पाहू तेव्हा ते आपल्या मदतीसाठी आहेत आपल्याला त्रास द्यायला नाहीत आजही अनेक लोकांना ही एक समस्या वाटते आपण अतिशय संथ गतीनं जातोय धोरणात्मक बदल करण्यात मोठे बदल केल्यानं थोडेफार चढउतार सहन करावे लागतील पण जर बदलामुळे होणाऱ्या त्या लहान सहान वेदना सहन करण्यासाठी आपण तयार नसलो तर आपण काहीच बदल करू शकणार नाही त्याच ठिकाणी अडकून राहू अनेक लोक मला सांगतात उदाहरणार्थ जीएसटीनं छोट्या उद्योगांचं नुकसान झालंय हो झालंय मला ते चांगलं माहिती आहे कारण ते सर्वजण आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना खरोखरच मोठा त्रास होतोय पण आपण जर हे बदल केले नाहीत उद्योग उद्योग तर हा देश कायमसाठी एक छोटा उद्योग राहील उद्योग जगतात हा देश मोठा व्हायचा असेल तर काही बदल करायला हवेत जे वेदनादायी आहेत आपल्याला फक्त आपल्या खिशातल्या पैशांवर विश्वास ठेवून काम करण्याची सवय आहे माझा माझ्या पैशावर विश्वास आहे ते माझ्या खिशात असतील तेव्हाच अगदी बँकेबद्दलही मला संशय वाटतो या प्रकारची संस्कृती निर्माण आहे कारण अनेक शतक आपल्यावर राज्य केलेले बहुतांश राज्यकर्ते बाहेर आलेले होते त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल कायम साशंक असायचो हे अगदी महत्त्वाचं आहे की या पिढीतील आणि पुढच्या पिढीतील लोकांसाठी हे स्पष्ट असणं की हा आपला देश आहे आणि हे आपलं सरकार आहे आणि ते आपल्यासाठीच कार्यरत आहे आपल्या विरोधात नाही हे अगदी स्पष्ट व्हायला हवं वा भारतीय लोकांच्या मनात आणि हृदयात अन्यथा आपल्याला या देशात काय हवं याविषयी आपली नेहमीच द्विधा मनस्थिती राहील आणि लोकांविषयी बोलायचं तर आपल्याकडे एकशे तीस कोटी लोक आहेत खरंच तसं पाहायला गेलं तर ती आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि सगळ्यात मोठी समस्यासुद्धा आपल्याकडे जर एकशे तीस कोटी माणसं असतील सुशिक्षित कुशल आणि प्रेरित तर आपण एक चमत्कार करू शकतो ज्याची आजपर्यंत कोणी कल्पनाही केली नसेल पण तुम्ही त्यांना खरंच असं अकुशल अप्रेरित कुठल्या ध्येयाविना ठेवलं तर ते एका मोठ्या अनर्थाला निमंत्रण आहे म्हणून आपल्या पुढचं खरं आव्हान हेच आहे की आपण या उपलब्ध मनुष्य बळाचं रूपांतर एका प्रचंड शक्तीत करणार आहोत का एका मोठ्या संकटात करणार आहोत हे आव्हान पेलायचं असेल तर धोरणांमध्ये मोठे बदल होणं आवश्यक आहे तर एक राष्ट्र म्हणून आपण एका उंबरठ्यावरती उभे आहोत आपल्यात तेवढं धैर्य आणि बांधिलकी आहे का की उंबरठा ओलांडण्यासाठी पावलं उचलता येतील की तिथेच बसून राहणार आहोत अनेक लोक म्हणतायत नाही नाही आपण योग्य मार्गावर आहोत मी तुम्हाला सांगतो विशेष करून तुम्ही जेव्हा योग्य मार्गावर असाल आणि जास्त वेळ बसून राहिलात तर तुम्हाला कोणीतरी धक्का देऊन पुढे जाईल विशेष करून योग्य मार्गावर असताना <laughs> त्यामुळे आपल्याला कोणी धक्का देऊन पुढे जाऊ न देता आपण योग्य मार्गावरून आणि योग्य गतीनं पुढे जाणारा एक देश बनणं हे महत्वाचं आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे हे उद्योगांच्या हातात आहे राजकीय नेतृत्व फक्त कार्यक्रम आखू शकतं ते फक्त धोरणं तयार करू शकतात पण देशाची खरी भरभराट उद्योगांच्या प्रगतीमुळेच होऊ शकते मला मला माहिती द्यात अडचणी आहेत मला माहिती द्यात आव्हानं आहेत भ्रष्टाचाराची समस्या आहे अनेक प्रकारच्या समस्या आणि अडथळे सर्वत्र आहेत पण हा आपला काळ आहे आपण वैभवशाली भूतकाळाविषयी बोलू शकतो त्याला काही अर्थ नाही हा पृथ्वीवरचा आपला काळ आहे आणि हा काळ आपण मानवतेच्या इतिहासातील सर्वोत्तम काळ बनवणार आहोत की सर्वात वाईट काळ हे आपल्यालाच ठरवायचं आहे अनेक आव्हानं आहेत पर्यावरणाची आव्हानं आहेत पोषणाची आव्हानं आहेत संस्थात्मक आव्हानं आहेत गुंतवणुकीची आव्हानं आहेत पण संधी एवढी मोठी आहे की ही सगळी आव्हानं छोटी वाटू लागतात या देशाला काय साध्य करणं शक्य आहे त्याच्या तुलनेत आपल्यासमोर उपलब्ध असलेली संधी एवढी मोठी आहे केवळ जर आपण योग्य पावलं उचलली काही ठोस पावलं पुढच्या काही वर्षात तर जे शक्य होईल ते खरंच विलक्षण आहे त्याहून महत्वाचं म्हणजे एक देश म्हणून आपण नेहमीच सत्याच्या शोधकांची भूमी आहोत विश्वास ठेवणाऱ्यांची भूमी नाही शोधक म्हणजे आपण आपल्या अज्ञानाकडे बारीक लक्ष दिलंय अज्ञानात दडलेली बुद्धिमत्ता समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे जर तुम्हाला जे ज्ञात आहे त्याबरोबर तुम्ही स्वतःची ओळख बांधून ठेवलीत तर लक्षात घ्या की या विश्वात आपल्याला जे ज्ञात आहे ते अगदीच क्षुद्र आहे आपल्याला जे ज्ञात नाही किंवा आपलं अज्ञान ते असीमित स्वरूप आहे असीमित स्वरूपाचं आहे आपलं अज्ञान खरंच असीमित आहे तर आपण कायमच याकडे लक्ष दिलं आहे आणि म्हणूनच आपण शोधकांची भूमी आहोत यातच या देशाचं मूळ दडलेलं आहे यातूनच आपण या देशाला अशा प्रकारे घडवलंय एक अशी संस्कृती जिथं मानवी बुद्धिमत्ता इतकी बहरली कारण आपण त्या गोष्टींचा शोध घेत होतो ज्या आपल्याला ज्ञात नाहीत याला म्हणतात अज्ञानातली बुद्धिमत्ता समजून घेणं हे समजून घेणं की जीवनाचा चमत्कार पूर्ण बहरून येतो तेव्हाच जेव्हा तुम्ही शोधकाच्या भूमिकेत असता जर तुम्ही विश्वास ठेवण्याच्या भूमिकेत गेलात तर तुम्ही थंड पडता पण पण शोधकाच्या भूमिकेत तुमच्यातला अग्नि कायम प्रज्वलित असतो आणि हा अग्नि आपण प्रदर्शित करत आलोय हजारो वर्षापासून आपण हा अग्नि गमावता कामा नये कारण यातच आपला विकास आहे यातच आपलं उज्ज्वल भवितव्य आहे